माझा मुलगा आज आमदार आहे, त्याला संधी उद्धवजीने दिली दापोली मधून, तिथे तुमच्या राष्ट्रवादीचा सॉरी राष्ट्रवादीचा मागे शब्द, तिथे आमदार असताना त्याला पाडून तिथे मी त्याला आमदार बनवण्याचं काम उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला केलं, आज तो देखील आमदार आहे, मी पूर्ण समाधानी आहे। आमचे मित्र रामदास कदम आले होते आणि या ठिकाणी जोरदार भाषण करून गेले। रामदास कदमांना मला एवढंच सांगायचं, रामदास भाई तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती? अरे तुम्ही निष्ठा शिकवायची, तुम्ही निष्ठा शिकवायची। दोन वेळा शिवसेना पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याची धमकी देऊन तुम्ही त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये पद मिळवली आणि आता तुम्ही जर आम्हाला निष्ठा सांगायला लागले तर आम्ही नेमकं। हॅलो, कोण? रामदास कदम का? नमस्कार, जय महाराष्ट्र। कशा आहात आपण? तब्येत वगैरे चांगली आहे ना? ब्लड प्रेशर वगैरे ठीक आहे? आताच आपले ते बाहेर काढण्याचा मी माझं स्पष्टीकरण मी आपल्याला देऊ इच्छितो। बघा, आपली स्मरणशक्ती आठवून थोडे मागे जा, 7 वर्षापूर्वी आणि शिवाजी पार्कचा मेळावा दसऱ्याचा चालू असताना एक यादी वाचली उपनेत्यांची, त्यामध्ये आपलं नाव चुकून आलं नाही की टाकलं गेलं नाही मला माहीत नाही, पण आपलं नाव न आल्यामुळे आपण दसऱ्याचा मेळावा अर्धवट सोडून घरी निघून गेलात। काय निष्ठा आहे ना आपली? आणि मग दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आलात, काहीतरी करा आपण, आपल्याला पक्ष सोडावं लागेल, काही करा, सगळ्या आमदारांना बोलवा। आणि त्याच संध्याकाळी आपण भित्रीवर भेटलो, आपल्यासोबत अजून 17-18-20 आमदार होते, आपण आम्हाला सांगितलं की गावी जाताना उद्या आल्यावर निर्णय घेऊया आणि पक्षातून बाहेर पडूया, आणि तुम्ही खेडला गेलात। परत येताना काय फोन आला, काय आमिष दिसलं, कुठली लाल बत्ती गाडी मिळाली मला माहीत नाही, पण आपला निर्णय फिरला आणि आम्हाला तोंडघशी पाडलं। असू दे, आनंद आहे, शेवटी मित्र आहे, मित्राच्या चुका पोटात घालाव्या लागतात, पण आपण आज